मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसदनी शिरा श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूरने दीपावली पाडव्यानिमित्त पतसंस्थेच्या इस्लामपूर शिराळा औदुंबर व सागाव शाखेने उच्चांक अशी 1,25,00,000 इतक्या विक्रमी ठेवी संकलन। औदुंबर व सागाव या ग्रामीण भागातील शाखांनी देखील ठेव कलेक्शन मध्ये ठेव संकलन मध्ये अतिशय कामगिरी करून अनुक्रमे 20,00,000 इतक्या ठेवींचं संकलन केलंय। या दोन्ही गावांमध्ये बाजारपेठा नसून देखील फक्त शेतकरी वर्गाच्या ठेवी स्वीकारून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय। पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेने 43,00,000, शिराळा शाखेने 42,00,000, औदुंबर शाखेने 20,00,000, सागाव शाखेने 20,00,000 याप्रमाणे एकूण 1,25,00,000 ठेव संकलन केलंय। सध्याच्या नैसर्गिक आपत्तीचा काळ असून 2 वर्षापूर्वी महापूर त्यानंतर कोरोना यांसारखी नैसर्गिक आपत्ती आली। संपूर्ण जग थांबलं गेलं। साऱ्या जगाची अर्थव्यवस्था कोलमडली। समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढतच गेली। या काळात देखील महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त केलेली सांगली सातारा व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था न डगमगता वैभवशाली वाटचाला सुरू ठेवली आहे। यानिमित्त पतसंस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी, पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बी टी निकम, प्रधान शाखेचे शाखा प्रमुख दिनेश हसदनीस, शिराळा शाखा प्रमुख सौ सुखदा महाजन, सागाव शाखेचे शाखा प्रमुख सुमंत महाजन, पतसंस्थेच्या माजी चेअरमन श्रीमती सुनीता कुलकर्णी आणि संचालक सर्वश्री अमित कुलकर्णी, सोमाजी कोळेकर, सुमंत कुलकर्णी, दिलीप फल्ले, उदय डफलापूरकर, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, संस्थेचे सेवक वर्ग आणि धनवर्धिनी एजंट या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं।